तारदाळ येथे विश्वेश्वर असोसिएट्स यांच्या वतीनं रोड सेफ्टी मिररचं लोकार्पण. हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथील विश्वेश्वर असोसिएट्सनं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून निमशिरगाव रोडवर दत्त दूध डेअरी समोरील यू टर्न वळणावर रोड सेफ्टी मिरर बसवून सामाजिक बांधिलकी जपली. तारदाळ निमशिरगाव रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक असल्यानं दत्त डेअरी जवळील असणारं वळण अपघातास कारणीभूत ठरत होतं. याची दखल घेत विश्वेश्वर असोसिएटचे गणेश पाटील, निलेश वाणी, सूरज चौगली यांनी स्वखर्चाने या ठिकाणी रोड सेफ्टी मिरर बसवला. याचं लोकार्पण सोहळा मदन कारंडे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत रविवारी सायंकाळी माजी सरपंच प्रकाश खोबरे, शंकर हिंगमिरे, अण्णासो वठारे, भाऊसो वास्के, तातोबा चौगले यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी मदन कारंडे यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी शहापूर मधील राष्ट्रवादीचे नेते नितीन कोकणे, अभिजित रवंदे, निखिल महाले, प्रवीण पाटील, यासिन मुजावर, यशवंत वाणी, जयप्रकाश भगत, शिवलिंग पाटील, सचिन पवार, चंद्रकांत तांबवे, सुधाकर कदम, सूर्यकांत जाधव, आनंदा ग्वाडी, मोहन सोनटक्के, नयन कांबळे, भाऊसो चौगले, शिवाजी भुयेकर, विशाल पोवार, गौरव जाधव, गजानन पाटील, प्रशांत भिवरे, संजय तिवडे तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी व भागातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी बसगोंडा कडेमणी तारदाळ. ताज्या बातम्यांसाठी महानकर याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.